हेलो, हरिओम मित्र 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 मैत्रिणीनो, मी स्नेहल। आज मी आता इंग्रजीची भीती कशाला या सेगमेंटमध्ये तुम्हाला इंग्रजीचे व्याकरण शिकवणार आहे। तर यामध्ये आपण प्रथम गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये आपण दोन शिष्टाचार पाहिले, इंग्रजीत जे शिष्टाचार वापरले जातात ते। आता यापुढे अजूनही शिष्टाचार आहेत की ते आपल्याला इंग्रजीत वापरता येतात, तर ते कोणते आहेत ते आता आपण बघू। तर ते आता पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगते। हे जे सगळे शिष्टाचार मी तुम्हाला इथे लिहून देणार आहे, तर तुम्ही ते संपूर्ण व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचा नीट अभ्यास करा, क्रमाक्रमाने नीट लिहून घ्या। तर मी आज पहिल्यांदा शिष्टाचार शिकवते, पाहुण्यांचा निरोप घेतानाचे शिष्टाचार। ग्लॅड टू मीट यू, म्हणजे तुम्हाला भेटून आनंद झाला। बाय बाय, म्हणजे बरं। टा टा, म्हणजे अच्छा। सी यू अगेन, पुन्हा भेटू। सी यू सून, म्हणजे लवकरच पुन्हा भेटू। आता पुढील मी तुम्हाला लिहून दाखव, तुम्ही हे संपूर्ण लिहून घ्या। उजळणी करूया। पाहुण्यांचा निरोप घेताना वापरले जाणारे शिष्टाचार। ग्लॅड टू मीट यू, तुम्हाला भेटून आनंद झाला। बाय बाय, म्हणजे बरं। टाटा, म्हणजे अच्छा। सी यू अगेन, म्हणजे पुन्हा भेटू। सी यू सून, म्हणजे लवकरच पुन्हा भेटू। आता पुढे शिष्टाचार पाहू। पुढील शिष्टाचारी मी तुम्हाला व्यवस्थित फळ्यावर लिहून दाखवणार आहे, तर ते त्याप्रमाणे तुम्ही उतरवून आपल्या वहीमध्ये घ्या। एखाद्या व्यक्तीचे कौतुक किंवा अभिनंदन करताना वापरले जाणारे शिष्टाचार कोणते असतात ते आता आपण पाहूया। वेल डन, म्हणजे छान। मुद्दाम मी तुमच्यासाठी स्पेलिंग स्पष्ट अक्षरामध्ये लिहित आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला ती कळेलही आणि तुम्हाला लिहिताना सोपी जाईल। ग्रेट, ग्रेट म्हणजे उत्कृष्ट। मार्वलस, मार्वलस म्हणजे वा, अद्भुत। हाउ स्वीट, किती गोड। हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर।
एक्सलंट म्हणजे सर्वोत्कृष्ट. कॉन्ग्रेच्युलेशन म्हणजे अभिनंदन. कॉन्ग्रेच्युलेशन म्हणजे अभिनंदन. आता हे झाले. आता याच्याविषयी पुन्हा एकदा आपण सराव करू. एखाद्या व्यक्तीचे अभिनंदन किंवा अभिवादन करताना वापरले जाणारे शिष्टाचार. वेल डन म्हणजे छान. ग्रेट ग्रेट म्हणजे उत्कृष्ट. मार्वलस म्हणजे वा अद्भुत. हाऊ स्वीट किती गोड. हाऊ ब्युटिफुल म्हणजे किती सुंदर. एक्सलंट म्हणजे सर्वोत्कृष्ट. कॉन्ग्रेच्युलेशन म्हणजे अभिनंदन. आता हे तुम्ही सगळे शिष्टाचार लिहून घ्या. त्याच्या पुढचे मी पुन्हा एकदा लिहून घेते. पुढे शिष्टाचार मी तुम्हाला लिहून देते. एखाद्या व्यक्तीला शुभ दिवशी शुभेच्छा देताना वापरले जाणारे शिष्टाचार कोणते ते आता आपण पाहूया. एखाद्या व्यक्तीला शुभ दिवशी वापरले जाणारे शिष्टाचार. हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे. तुला दिवस चांगला जाओ. तुला दिवस चांगला जाओ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तुला वाढदिवसाचा शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. म्हणजे असे सुखाचे क्षण तुमच्या आयुष्यात वारंवार येऊ.
entrance of the day. Tumcha Ayusha. Sukhache Shan. Varamvar Yevul. Wish you a happy and prosperous new year. Mujhe tumhara nutan varsh sukhache anand sukhache va bharbharatiche jao. Tumhala navin varsh sukhache va bharbharatiche jao. Wish you happy and prosperous. Prosperous New Year. म्हणजे तुम्हाला नवीन वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जाओ. May luck favor you. Nasheeb tula saath deo. Nasheeb tula saath deo. Convey my blessing. Maze ashirvad sang. आशीर्वाद सांग. गिव माय रिगार्ड्स. माझा नमस्कार सांग. आता आपण पुन्हा एकदा त्याचे रिव्हिजन करूया. जसे एखाद्या व्यक्तीला शुभ दिवशी वापरले जाणारे शिष्टाचार. हॅव अ नाईस डे. तुला दिवस चांगला जाओ. हॅपी बर्थडे टू यू. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण वारंवार येऊन. Wish you a happy, prosperous new year. Tumhala navin varsh sukhache ani barbharatiche jao.
May luck favor you, नशीब तुम्हाला साथ देव. Convey my blessing, माझे आशीर्वाद सांगा. Give my regards, माझा नमस्कार सांगा. हे झाले शुभ दिवशी वापरले जाणारे शिष्टाचार. आता यापुढे शिष्टाचार अजून पाहू. तुम्ही हे सर्व तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या. आता मी पुढील शिष्टाचार लिहून देते. एखाद्या व्यक्तीचे आभार मानताना किंवा आभार स्वीकारताना मानले जाणारे शिष्टाचार. थँक यू, आभारी आहे. नो मेन्शन प्लीज, त्यात काय मोठं सर. थँक्स अ लॉट, खूप आभारी आहे. इट्स ऑल राईट, ठीक आहे. हाऊ काइंड ऑफ यू, तुम्ही किती दयाळू आहात. त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करू. एखाद्या व्यक्तीचे आभार स्वीकारताना वापरले जाणारे शिष्टाचार. थँक यू, आभारी आहे. नो मेन्शन प्लीज, त्यात काय मोठं सर. थँक्स अ लॉट, खूप आभारी आहे. इट्स ऑल राईट, ठीक आहे. हाऊ काइंड ऑफ यू, तुम्ही किती दयाळू आहात. शाळेत किती शिष्टाचार. आता तुम्ही हे लिहून द्या.
या पुढे अजून काही श्रेष्ठ होत नाही. एखाद्या गोष्टीविषयी जेव्हा आपल्याला खेद वाटतो, दुःख वाटतं, तेव्हा ते कसं व्यक्त करायचं, तर त्यासाठीही इंग्रजीत काही शिष्टाचार वापरले जातात. तर ते असे, सॉरी, म्हणजे खेद वाटतो. आपण त्या व्यक्तीला असं म्हणू शकतो, आपल्याकडून काही चूक झाली किंवा आपल्याला खेद व्यक्त करायचा आहे, तर आपण त्याला सॉरी असं म्हणू शकतो. म्हणजे त्याला कळेल की आपल्याला त्याच्याविषयी काहीतरी खेद वाटतो. ओके, आता सो सॉरी म्हणजे फार खेद. सो सॉरी, सो सॉरी म्हणजे फार खेद वाटतो. व्हेरी सॉरी म्हणजे फारच खेद वाटतो. कळलं तुम्हाला? आता पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करू. एखाद्या गोष्टीविषयी खेद वाटल्यास वापरले जाणारे शिष्टाचार. सॉरी म्हणजे खेद वाटतो. सो सॉरी, फार खेद वाटतो. व्हेरी सॉरी, फारच खेद वाटतो. आता हे शिष्टाचार तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. मी एक मिनिट थांबते. आता पुढील शिष्टाचार आपण पाहूया. पाहुण्यांचा निरोप घेताना वापरले जाणारे शिष्टाचार. ग्लॅड टू मीट यू, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बाय बाय म्हणजे बरे.
म्हणजे अच्छा म्हणजे पुन्हा भेटू सी यू अगेन म्हणजे पुन्हा भेटू सी यू सून म्हणजे लवकरच भेटू पाहुण्यांचा निरोप घेताना वापरले जाणारे शिष्टाचार ग्लॅड टू मीट यू तुम्हाला भेटून खूप आनंद झाला बाय बाय बरे टाटा अच्छा सी यू अगेन पुन्हा भेटूया सी यू सून लवकरच भेटूया कसे वाटले शिष्टाचार आता यापुढे अजून थोडे शिष्टाचार आपण पाहू जोपर्यंत हे तुम्ही लिहून घ्या एक मिनिट थांबते ओके मी आता तुम्हाला पुढचे माहिती देते या माहितीनंतर आपण थांबूया आणि आज दिलेला अभ्यास आज तुम्हाला इतका करायचा आहे अभिवादन करताना वापरात येणारी महत्त्वाची वाक्य गुड मॉर्निंग राजू सुप्रभात राजू हॅलो हाऊ आर यू अरे तू कसा आहेस व्हॉट अबाउट यू म्हणजे छान आभारी आणि तुझ्याविषयी काय
छान आभारी आहे आणि तुझ्या विषयी काय? ऑल्सो फाय मी पण छान आहे. मी पण छान आहे. हॅव अ नाईस डे टू यू. तुला दिवस चांगला जाओ. तुला दिवस चांगला जाओ. आय एम व्हेरी ग्लॅड टू मीट यू. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. Very glad to meet you. Mala Mala Tumala Betun Mala Betun Who आनंद तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. ही झाली सहा वाक्य. अजून त्याच्या पुढची थोडी वाक्य मी तुम्हाला पुढे देते.